नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर घरचे गणपती गौरी जवळजवळ सगळ्यांचे गेले असतील. आता तुम्ही फ्री असाल ताईचे व्हिडिओ बघायला, तर सगळ्यांनी व्हिडिओ बघायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट, जी नवीन लोकं आहेत, मी आजही नंबर देते, जी नवीन लोकं आहेत, जी कमेंट करत आहेत, ताई व्हॉट्सअप नंबर दे, ताई कुठं खरेदी करायची, काय करायची, तर माझ्या जवळजवळ सगळ्या व्हिडिओंमध्ये वरती व्हॉट्सअप नंबर आहेत. आजसुद्धा तुम्हाला मी नंबर देत आहे, त्या व्हॉट्सअपवर तुम्ही या. तुम्हाला कशाच्या किमती विचारायच्या त्या विचारा, तिथं आपण सगळे बोलू. फक्त मी उशिरा, कारण 10,000-20,000 मेसेज रोजचे असतात, त्याच्यामुळं तुमच्याशी बोलायला उशीर लागेल. तर मी तुमच्याशी नक्की बोलेल. म्हणजे जेवढी जणं नवीन आहेत त्यांनी लक्षात घ्या, वरती दिलेल्या व्हॉट्सअपवर मला व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला काय पाहिजे ते. तर तिथं मी व्हॉइस कॉलवर तुमच्याशी, व्हॉइस रेकॉर्डिंगवर तुमच्याशी बोलत असते. कॉलिंग नाही, मी कोणाचाही कॉल घेत नाही. मला ज्यावेळी कळत नाही की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे किंवा मला रेकी करताना काही प्रॉब्लेम तुमच्यामध्ये आज आढळले किंवा तुम्हाला काही ब्लॉकेज आढळले, तर मी तुम्हाला फोन करत असते. त्यामुळे वरती दिलेल्या नंबरवर फोन करा आणि आपण ज्या वस्तू मी तुम्हाला काल सगळ्या दाखवल्या आहेत त्याच्यात तुम्ही त्या तुम्ही मागवू शकता किंवा तिथं आपण चर्चा करूया काय असेल ते. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, भाषा व्यवस्थित वापरा. जी लोकं मला मेसेज करत आहेत, जे लोकं मला फोटो पाठवत आहेत, मी नावं कोणाची घेत नाही, पण थोडीशी भाषा व्यवस्थित वापरा. मी तुम्हाला इज्जत देते, मी दादाताईशिवाय कोणाशी बोलत नाही, तर आपणही मला इज्जतीनं बोला. तुम्हाला वाटतं आहे 15 दिवस होऊन गेले ताई आपल्याला रिप्लाय देत नाही, तर आपण म्हणजे काही करू शकता, तुम्ही तिथनं जाऊ शकता, पण मला वेळ लागेल, माझं काम शिस्तीत आहे. ज्यांना ज्यांना आजपर्यंत सगळे प्रॉडक्ट व्यवस्थित मिळाले त्या सगळ्यांनी सांगायचं की ताई बोलली आहे का नाही बोलली आहे ते. त्यामुळं वाईट भाषा, वाईट फोटो या गोष्टी माझ्यापर्यंत परत नाही आल्या पाहिजे. मी त्या त्या व्यक्तीवर लीगली केस घालीन, ही माझी सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे सगळ्यांना. कारण काही जण नालायक लोक नालायक फोटो पाठवत आहेत. मी स्पष्ट भाषेत बोलते, मी भीत नाही वाईटीला बोलते तरी, तर हे प्रकार माझ्यापाशी नाही झाले पाहिजेत. कुणीही टेन्शन घेऊ नका, ताई चिडलेली नाही आहे. कुणीही कमेंट करू नका, ताई लक्ष देऊ नकोस. म्हणून काही गोष्ट आपल्या अस्तित्वाची असती, आपल्या चारित्र्याची असती, आपल्या इज्जतीची असती, तिथं आपल्याला बोलावंच लागतं. म्हणून मी बोलत आहे, समजून घ्या काय प्रकारचे मला फोटो आले असतील, म्हणून मी चिडले, म्हणून मी बोलते. तर कुणीही कमेंट करू नका, ताई लक्ष देऊ नकोस. वाटल्यास कमेंट करा, त्या ज्या माणसानं केलं आहे त्याला की असले प्रकार आमच्या फॅमिलीत नाही झाले पाहिजे म्हणून हे करा. मी 4 वेळा ब्लॉक केले तरी मला परत परत तेच तेच फोटो येत आहेत. तर आपल्याला आपला जे चालू आहे, जे आपल्या दोघांच्यामध्ये तुम्ही आणि मी आपला परिवारमध्ये जे चालू आहे ते मला बंद करायचं नाही अशा माणसांमुळं. सगळ्यात दुसरी सूचना, हे बघा, जवळजवळ 6, 7, 8, 9 पाकिटं माघारी येत आहेत. का? कुणी तुम्ही फोन उचलत नाही म्हणून, कुणाचे ॲड्रेस चुकीचे आहेत म्हणून. ह्याला मला स्पीड पोस्टनं पाठवायला 70 रुपये खर्च येतो आणि कुरिअरनं पाठवायला मला 50 रुपये खर्च येतो. ज्या वस्तू मागं म्हणजे 100 रुपये कमवण्यासाठी मी दिवस दिवस इथं बसून तुमच्यासाठी काम करते, त्यातले माझे 70 रुपये वाया जातात, त्याचे कष्ट वाया जातात, इथनं सातारचं पेट्रोल वाया जातं, माझा वेळ वाया जातो. तर प्लीज पत्ते देताना बरोबर द्या. चक्क पोस्टाने बघा एवढी खाडाखोड करून सगळं सांगितलं की आपण पत्ताच अस्तित्वात नाही आहे, कितीतरी फोन नंबरच अस्तित्वात नाही आहेत. हे बघा, फोन उचलत नाही आहेत. कुरिअरवाले सरळ सांगतायत की फोन उचलत नाही आहेत. स्पीड पोस्टवाले तिथनं मला फोन करतात, ताई बघा तुमचा नंबर बरोबर आहे का, तुमचं एवढं काम असतं, आम्ही तुमच्यासाठी तिथपर्यंत त्यांना फोन करतो आहे, पण ती लोकं फोन उचलत नाही आहेत. तर प्लीज असं काही करू नका. असे चुकीचे पत्ते येत आहेत, रिजेक्ट करून सगळं वाया जाते. बघा, सगळी मेहनत माझी वाया जाते, माझं पॉकेट वाया जातं. म्हणजे मला जर एका मागं वस्तू मागं 100 रुपये फक्त मिळत असतील, तर त्यातले तुम्ही असे 70-70 रुपये जर एकेकाचा ह्याच्यात एंजल कार्डासाठी तुम्ही 3-3 कार्ड आहेत ह्याच्यात, एवढे गाईला येतात की एंजल कार्ड 3 एंजल कार्ड ह्याच्यामध्ये आहेत. आता मी कोणाची नावं घेऊ शकत नाही, मी या सगळ्यांना आज व्हॉइस कॉल करणार आहे की कोणाकोणाच्या माघारी येत आहेत त्यांनी. तर प्लीज पत्ता व्यवस्थित द्या. पहिलंच एकेका स्त्रियांनी मला इतका त्रास दिलेला आहे की 3-3 वेळा तुम्ही वेगळे वेगळे पत्ते दिलेलेत, त्यामुळं माझा गोळ होतो, तुमच्यापर्यंत ते नीट पोहोचत नाही ना हा खर्च. आता हे जेवढे सगळे माघारी आलेले आहेत या सगळ्यांनी मला हा खर्च माघारी द्यायचा आहे. शिस्त तिथं शिस्त. 70 रुपये जे पोस्टवाले त्यांनी, 70 रुपये जे कुरिअरवाले त्यांनी, 40 रुपये मला माघारी पाठवायचे, त्याशिवाय मी तुम्हाला पार्सल देणार नाही. अन्यथा आपले पैसे आपण माघारी घेऊ शकता, मला तसा मेसेज करू शकता, तरी आमचे पैसे माघारी दे म्हणा. आणि तरीसुद्धा मी 70 रुपये काटून घेणार आणि 40 रुपये काटून घेणार, हे लक्षात ठेवा. मी कधीही कष्टाचा पैसा सोडत नाही आणि हरामचं मी खात नाही. हे माझं तत्व आहे, त्याप्रमाणेच मी वागणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हात जोडून सांगते की वाईट व्हॉट्सअपवर नाही आलं पाहिजे. मी
लीगली ॲक्शन घेईल जे वाईट पुरुष, स्पष्ट भाषेत बोलते, जे वाईट पुरुष नादी लागतात त्यांना मी लीगली ॲक्शन घेईल. आणि माझ्या परिवारानं जेवढ्या चांगल्या, जे हे वाईट सोडा हे चार लोकं, पण जी चांगली आहे त्यांच्यासाठी मी म्हणत नाही. त्यांनी कुणीही या गोष्टीचं स्वतःच्या मनाला लागून घेऊ नका. ना मी हा व्हिडिओ त्या व्यक्तीसाठी केला आहे, मला माहिती तुम्हाला आवडत नाही मी असे व्हिडिओ केलेले, पण जिथं बोलायचं तिथं बोलावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आनंदानं ज्यांच्या ज्यांच्यापाशी श्रीयंत्र पोचत आहेत त्यांनी आनंदानं, तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला वापरली तरी चालू शकतं. तुम्ही बरं ह्याला दसऱ्याला चालू केलं वापरायला तरी चालू शकतं. कुणी कुणी क्रिस्टल ठेवलेत ताई तू रेकी देशील तेव्हा, तर नाही, मी प्रत्येकाला दिवाळीतल्या एका दिवशी रेकी देणार आहे. माझ्याकडं सगळी नावं लिहिलेली आहेत. मी तुम्हाला जे टायमिंग सांगेल त्यावेळी तुम्ही फक्त शांत बसायचं, मी माझ्या इथनं सगळ्यांपर्यंत रेकी तुमची ऊर्जा तुम्हाला पोहोचवणार आहे. त्यामुळं क्रिस्टल वापरायला सुरुवात करा. 6 महिने त्याच्यावर रेकी पॅक आहे, काहीही होणार नाही. सगळ्यात मोठी गोष्ट क्रिस्टल, एंजल नंबर, लॉ ऑफ अट्रॅक्शन. काय सांगत असते मी तुम्हाला, लॉ ऑफ अट्रॅक्शनवर तुम्ही जे ब्रह्मांडात सोडाल तुम्हाला मिळेल. तुमच्या मनात शंका आली ना, हे श्रीयंत्र काम करणार नाही, हे ब्रेसलेट काम करणार नाही, हे काम करणार नाही, काय ते आपला क्रिस्टल काम करणार नाही, तर तिथं तुमचं काहीही होऊ शकत नाही. जिथं शंका मी स्पष्ट शब्दात लिहित असते, ताई माझं हे होईल का काम, तेव्हा मी तुम्हाला काय सांगते, नाही होणार, शंका आली आहे घेऊ नकोस, मी स्पष्ट बोलत असते. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनवर विश्वास ठेवा, एंजलवर विश्वास ठेवा, विचार पॉझिटिव्ह ठेवा. जी तुम्ही जे विचार करणार आहे तेच तुमच्या आयुष्यात येणार आहे. क्रिस्टल नंबर हे सगळं बाजूला राहिलं, आपला माइंड, आपलं बोलणं आणि ब्रह्मांड याचं इतकं मोठं कनेक्शन आहे की तुम्ही जे बोलाल ते तुमच्या नशिबी येणार आहे. मग वाईट का बोला, वाईट का विचार करा, चांगले विचार करा, तुमच्यापर्यंत चांगलं पोहोचेल. तुम्ही युनिव्हर्सला आनंद द्या, युनिव्हर्स तुम्हाला आनंद देईल. तुम्ही विश्वास द्या, तो तुम्हाला विश्वास देईल. 520 मी राजा नाव का ठेवले, तर तो तेवढा सक्सेस आहे. जे व्हॉट्सअपला करतात त्यांना मी काल चक्क शेवट सांगितलं की तुम्ही जावा कमेंट करा की बाबा 520 राजा श्रीयंत्र, श्रीयंत्राच्या सुद्धा लोकांना लगेच अनुभव यायला लागलेले आहेत. पण काय येत आहे, त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या व्हॉट्सअपलाच एवढे सुंदर मेसेज असतात. मी सारखं सारखं मुंबई पुण्याचं नाव का घेते, तर खरोखर ती लोक चांगली आहेत की अक्षरशः काहींचे व्हॉट्सअप एवढे भरलेत ना माझे की माझा टॅपसुद्धा हँग व्हायची वेळ आली की काही ताई काय झालं, ताई काय झालं, काही काय झालं, अरे ठीक आहे मी सांगितलं तुम्हाला काय झालं, पण एवढं की रोजचे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हे ते नाही. पण मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, लातूर, कोणतरी राहील, माझा सातारा, माझा सातारा तर सगळ्यात चांगला आहे. आता मी माझ्या साताराला नाही, सातारा सगळ्यात चांगला आहे. जवळच्या जवळची माणसंसुद्धा माझ्या घरी येऊन नाही येतात. काकांशी चर्चा, दादींशी चर्चा करतात, घरी येऊन नेतात. अजिबात भेटायचंसुद्धा हट्ट करत नाहीत, पण ती घेऊन जातात. नको ताईला पोस्टाचा त्रास, नको काही नको, आमचं हे करून ठेवा, आम्ही घेऊन जातो. इथपर्यंत साताराकरसुद्धा चांगले. जवळ हाकेच्या अंतरावर राहणारी लोकंसुद्धा माझी, माझ्या डाव्या हाताला घर आहे, त्यासुद्धा माझ्याकडनं घरी येऊन घेऊन जातात. एवढी सगळी लोकं चांगलेत. काही काही लोकं एवढी सुंदर लिहितात एवढ्या शब्दात, ताई काहीही किंमत असो आम्हाला हे सगळं पाहिजे आहे, तुझा पे नंबर सांग, तुझा पे नंबर सांग म्हटलं की ती व्यक्ती घेणार. माझा फार वेळ वाचतो, तुमचे 100 व्हॉइस कॉल ऐकत बसण्यापेक्षा ना 2 शब्दाचा तो मेसेज असतो ना, मला अतिशय आनंद होतो. मी त्यांना लगेच सांगते मला असा मेसेज आवडतो, मला काम करायला उत्स्फूर्त होते मी. पण त्याच्यात जर कोणीतरी गाण्याकडे कमेंट केले असतील, त्यात जर कोणी गाण्याकडे फोटो पाठवले असतील, तर मीही डाऊन होते, माझंही काम होते. माझं टार्गेट असतं दिवसाचं, तुमच्या 50 जणांपर्यंत हे पोचलं पाहिजे. मी सकाळपासून इथं बसत असते कशासाठी, की तुमच्यापर्यंत वेळेत पोचलं पाहिजे. माझं हे फोकस आहे माझा, की माझ्या फॅमिलीच्या प्रत्येक लोकांपर्यंत श्रीयंत्र गेलं पाहिजे. तर तुम्ही काय म्हणता, ताई तू म्हणतीस लवकर लवकर श्रीयंत्र मागव आणि आमच्या कमेंटला उत्तरच देत नाहीस, हे कसलं बोलणं झालं? अरे असं नाही आहे. तुम्ही एक विचार करा साधा की तुमच्या व्हॉट्सअपला 10 नंबर आहेत, तर तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर माझ्याकडं आज 40-50 हजार नंबर झालेले. तो हँग झाला टॅप, 2 फोन हँग झाले माझे, एवढे नंबर आहेत. तिथपर्यंत पोचायला मला वेळ लागणार आहे. ज्यांना धीर आहे, ज्यांना दम आहे, 2-2 महिने थांबणारी माणसं माझ्याकडे आहेत. आत्तासुद्धा 2 महिन्याचं बुकिंग आपलं फुल आहे. तर त्या माणसांसाठी ज्यांना नाही दमधीर, त्यांना ओम सायराम. पण ज्यांना दमधीर आहे, ज्यांना ताईवर विश्वास आहे, ज्यांचा लॉ ऑफ अट्रॅक्शनवर विश्वास आहे, ज्यांच्या एंजलवर विश्वास आहे, ते नक्की दमधीर धरतील आणि त्यांच्यापर्यंत व्यवस्थित आनंदानं त्या वस्तू पोचतील. अक्षरशः पोस्टातल्या पोस्ट मन हातात देताना ज्यांची कामं रखडलेली होती त्यांचे फोन त्यांना त्या मिनिटाला आलेले. कधी कधी मी रेकी करताना तुमचे मेसेज येत मला, ताई तू रेकी करती का, काय आमचं हे काम झालं म्हणून. ही सुद्धा माणसं आपल्या परिवारामध्ये आहेत. आपल्या परिवारातली 90% माणसं सगळी चांगली आहेत, पण 10% माणसं कोणीतरी बाहेर येऊन घाण करत आहेत. तर ते प्लीज कृपया करू नका. आणि
मला मी टेन्शनमध्ये नाही आहे, कोणाच्याही कमेंट नको त्याच कमेंट बॉक्समध्ये की ताई तू रागवू नको, ताई तू चिडू नको, मी चिडलेली नाही, रागवली नाही. हे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आपल्या स्त्रीचा प्रश्न आहे. जिथं स्त्रीच्या चारित्र्यावर काहीतरी घाणेरडे फोटो वगैरे टाकले जातात तिथं बोलण्याचा हा प्रश्न आहे. म्हणून मी आज बोलले, मी कोणाच्याही कमेंटला उत्तरं देत नाही आहे किंवा कोणा एका व्यक्तीसाठी बोलत नाही आहे. जे कोणी असेल त्याचं त्याला कळेल न कळेल पण सांगणं गरजेचं आहे, कारण मला माहीत आहे ती व्यक्ती माझे व्हिडिओ नक्की बघत असेल म्हणून मी सांगितलं आहे. तर चला, बात झाली माझी बडबड, फार मोठा व्हिडिओ झाला. पुढच्या व्हिडिओला कंटाळू नका, पुढचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर ही बडबड कोणी नसलेली ऐकली ऐकली असेल तरी चालेल, या सगळ्यांना दंड हा भरावाच लागणार आहे. तिथं शिस्त, तिथं शिस्त. तर आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले आहे, म्हणजे आपली अनंत चतुर्दशी जवळ आली आहे आणि त्यासाठी तर आपण अनंत बांधत असतो. पर एवढे सगळे ब्रेसलेट माझ्याकडं नवे नवे आहेत, करा तुम्ही का व्हॉट्सअपला या, मग सांगेन तुम्हाला. तर आपण अनंत चतुर्दशी करत असतो. आपण बाजारातनं एक दोरा आणतो, हातामध्ये बांधतो, बायका डाव्या हातामध्ये बांधतात, पुरुष उजव्या हातामध्ये बांधतात, आपण त्याची पूजा करतो. इथपर्यंत आपल्याला माहीत असतं. पण आपण का करतो, म्हणजे एक तर अनंत चतुर्थी हा सगळ्यात मोठा की गणपती बाप्पा जायचा दिवस असतो, की गणपती बाप्पा 10 दिवस राहिलेले असतात आणि ते जात असतात, म्हणून त्याला एक अनंत चतुर्थीशी नाव आहे. तर अनंत हा विष्णूचा एक अवतार आहे, जे विष्णूच्या अवतारांपैकी किंवा जे 14 लोक आहेत, म्हणजे पाताळ, स्वर्ग अशी जी आहे त्यापैकी एक अनंत हे त्याचं विष्णूचं रूप आहे. त्याच्यासाठी अनंत रूपाची पूजा विष्णूची अनंत चतुर्दशी दिवशी केली जाते. तर त्या दिवशी काय केलं जातं, तर सुताच्या, म्हणजे आता आपल्याला विकत मिळतं पण पूर्वी सूत असायचं, तर विकत मिळणारा अनंत अनंती आणली तरी चालेल, किंवा सुताचं आपण केलं, म्हणजे पांढरा दोरा जो आपण बडाला गुंडाळतो त्याचं केलं तरीसुद्धा चालतं. तर तुम्ही बाजारातनं विकत आणा, की अनंत जेवढे जेंट्स घरात असतील त्यांना अनंत आणायचा, आणि जेवढ्या लेडीज घरात असतील छोट्या मुलीपासून मुलापासून त्यांना अनंती आणायची, असे 2 प्रकार असतात. आता हे व्रत 7 वर्ष जे करतं, म्हणजे लगातार केलं तर 7 वर्ष करावं, लगातार 14 वर्ष करावं, नाहीतर आयुष्यभर करावं, असं ह्याचं शास्त्र आहे. तर त्यामुळं त्या दिवशी हा अनंताची पूजा करून आपण बांधल्यानं आपली सर्व संकटं दूर होतात, आपली सगळी पापं नष्ट होतात, आपल्याला चांगले दिवस यायला मदत होते आणि स्वतः विष्णूची कृपा आपल्यावर होते, म्हणून हे व्रत केलं जातं. तर हे व्रत यावर्षी 9 तारखेला आहे. भगवान विष्णूंचं पूजन करायचं. आता ज्यांच्याकडे भगवान विष्णूंची प्रतिमा आहे, बालाजी आहेत, किंवा विष्णू स्वतः आहेत, किंवा कुठलंही रूप किंवा देवा ठेवा तुम्ही, जर फोटो असेल तर थोडंसं बाजूला घ्या, पाटावर मस्तपैकी फोटो ठेवा, फोटोच्या पुढं पाण्याचा कलश भरून ठेवा, कलशामध्ये, सॉरी, तांब्याचा कलश घ्या, कलशामध्ये कलशाला मस्तपैकी स्वस्तिक काढा, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ, 1 रुपया, सुपारी, हळदी, कुंकू हे सगळं टाका आणि त्याच्यावर एक ताटली किंवा तामण ठेवा, त्याच्यावर तांदूळ भरून ठेवा, त्याच्यावर पिवळ्या हळदीचं अष्टदल काढा, नसेल अष्टदल जमत तर स्वस्तिक काढा, हे काढा. मग वाटीमध्ये सगळे आपल्या घरातल्या लोकांचे, म्हणजे पुरुषांचे अनंत आणि स्त्रियांच्या अनंती, असं बाजारामध्ये मिळतं विकत, ते त्याच्यामध्ये ठेवा. ही झाली त्याच्या पूजेची मांडणी. मस्तपैकी सुशोभित करा, फुल व्हा, धूप दीप दाखवा आणि म्हणजे अनंत आयुष्य, अनंत ऐश्वर्य. अनंत म्हणजे काय, की ज्याचा अंत नाही असं. तर अनंत आरोग्य, आयुष्य, सौभाग्य, जे काही तुम्हाला मागायचं आहे, सर्व संकटातनं मुक्ती देणारा हा एक म्हणजे व्रत आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येकच ठिकाणी साजरं केलं जात नाही, पण आपल्या महाराष्ट्रात आपण छानपैकी त्याचं हे करत असतो, की दोरा आणून बांधत असतो, पण त्याच्यामागं हे आहे की तो दोरा या प्रकारे बांधावा, या प्रकारे तुम्ही पूजा करा. त्याला 14 गाठी असतात, प्रत्येक अनंताला 14 गाठी असतात. तर त्याच प्रकारचा धागा बाजारातनं तुम्ही आणा आणि तो तुमच्या नेहमीप्रमाणे तो सकाळी आंघोळ वगैरे सगळं झाल्यावर लगेच घरातल्या स्त्री किंवा पुरुष कोणीही पूजा केली तरीही चालेल, त्याची पूजा करा आणि आपापले नवरा, मुलगा, धीर, कोण असतील घरात सगळे जेंट्स, सासरे, जेवढे जेंट्स असतील त्या सगळ्यांना तो बांधा, जेवढ्या लेडीज असतील त्यांनी एकमेकीला तो बांधा, अनंत बांधा. आता हा दोरा कधी सोडायचा, कुठं सोडायचा, हा दोरा जेव्हा तुमचा सुटेल तेव्हा तो तुम्ही पाण्यात विसर्जन करून द्या. तुमच्या नकळत कुठं सुटून पडला तरी पडू द्या, त्याच्याबद्दलचं काही नाही. पण अनंत चतुर्दशीला अनंत या विष्णुरूपाची पूजा या 14 गाठीच्या दोऱ्यानं झाली पाहिजे असं शास्त्र सांगतं. स्कंद पुराणामध्ये स्पष्ट वर्णन आहे की जो 14 गाठीचा दोरा अनंत चतुर्दशी दिवशी विष्णूंची पूजा करून बांधतो
त्याची सर्व संकट हरण होतात, त्याचे सर्व दुःख निघून जातात, त्याचं दारिद्र्य निघून जातं, त्याला अनंत ऐश्वर लाभतं, त्याला अनंत आरोग्य लाभतं, त्याला अनंत सौभाग्य लाभतं। तर असं स्कंद पुराणामध्ये सांगितलेला हा छोटासा विधी आहे। तर तुम्ही नुसते दोरे आणून जर देवापुढं पूजून बांधत असाल तर थोडंसं याप्रकारे जर केलं तर तुम्हाला विष्णू प्रसन्न झाले तर लक्ष्मी प्रसन्न होतील, लक्ष्मी प्रसन्न झाली तर ऐश्वर संपन्न जीवन जगायला आपल्याला मदत होते। त्याच्यामुळं या प्रकारचं तुम्ही करू शकता। अनंतसूत्र त्याचं नाव आहे, ते तुम्ही हातामध्ये बांधू शकता। तर ही होती अनंत चतुर्दशीची थोडीशी माहिती। तर तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा। ताई स्वस्त आणि मस्त आहे, मी ना रागावलेली आहे ना काही आहे, पण काही गोष्टी सांगणं गरजेचं असतं, त्याच्यामुळं मी आज तुम्हाला बोललेली आहे। तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर। तोवर टाटा बाय बाय। आता वरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावर सगळ्यांनी या आणि तुम्हाला जे काही माझ्याशी बोलायचं आहे ते तुम्ही तिथं बोला।